नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे आपल्याला परत एकदा 19, 20, 21, 22, 23 आणि 24 जानेवारीपर्यंत जोरदार पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे। पुन्हा राज्यामध्ये 19 जानेवारी ते 24 जानेवारी पावसाचा प्रभाव हा राहणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी ही नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे। या काळामध्ये भाग बदलून पाऊस हा पडण्याची शक्यता आहे, तर नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये असणार आहे, कारण सर्व दूर हा पाऊस राहणार नाही, मोजक्या काही भागांमध्येच ह्या पावसाची सक्रियता असणार आहे। तर नेमका पाऊस कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये वातावरण स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। जर तुम्हाला तुमच्या भागातील अचूक माहिती हवी असेल तर त्यासाठी आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या भागातील जे आहे हवामानाची पावसाची अचूक अपडेट पुरवल्या जाईल। ही जी आपण माहिती या ठिकाणी सांगतो आहे, ही जी अपडेट आपण या ठिकाणी सांगतो आहे, ही अपडेट आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे घेतलेली अपडेट आहे, त्यानुसारच आपण ही अपडेट या ठिकाणी देतो आहे। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 19 ते 24 जानेवारी अत्यंत जोरदार पावसाची सक्रियता काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। 17 जानेवारीपासूनच आपल्याला वातावरणामध्ये बदल होताना राज्यामध्ये दिसून येईल। 17 जानेवारीपासूनच अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, 18 जानेवारीला देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम राहणार आहे। पावसाचा मुख्य जो प्रभाव आहे तो आपल्याला तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात दिसून येणार नाही, मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आपल्याला त्या ठिकाणी सक्रिय दिसून येईल। ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला 17, 18, 19 या तारखांदरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल व मोजक्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही बघायला मिळणार आहे। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, कामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला मोठ्या पावसाची सक्रियता कुठंच बघायला मिळणार नाही। थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली त्या ठिकाणी असणार आहे। ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आपल्याला 19 ते 21 जानेवारी दरम्यान बघायला मिळेल। मोजक्या काही घाटावरील भागामध्ये, पहाडी भागामध्ये पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळू शकते। त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती अत्यंत तुरळक प्रमाणात राहणार आहे। ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आपल्याला बघायला मिळेल, त्यामुळं शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जे आहे ते 17 तारखेपासूनच या भागामध्ये बघायला मिळेल। 19, 20 तारखेला या भागामधील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 21, 22, 23 या तारखांदरम्यान 21, 22, 23 जानेवारी दरम्यान मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे। अनेक भागांमध्ये या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हा पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या परिसरामध्ये देखील आपल्याला 22, 23 व 24 जानेवारीला मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। विशेष करून समुद्र किनारपट्टीलगतची जी जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येईल। वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची हलक्या स्वरूपाच्या रिपरिप सरी आपल्याला बरसताना दिसून येतील। मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी सक्रिय नसणार आहे।
त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा मुख्यतः परिणाम असणार आहे. पावसाची सक्रियता जास्त करून या भागामध्ये बघायला मिळणार नाही. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागामध्ये आपल्याला जो पहाडी भाग आहे या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही पावसाची शक्यता जी आहे ती 20, 21 व 22 या 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल. बाकी दिवसांमध्ये आपल्याला 24 तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या परिसरामध्ये वातावरण हे पूर्णतः स्वच्छ असणार आहे. त्यानंतर थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल, तापमानात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घट झालेली दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामधील पुढील आठवड्यामधील पावसाची ही अपडेट असणार आहे. म्हणजेच की या भागामध्ये जे आहे 17 जानेवारीपासून राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल व त्यानंतर 19, 20, 21, 22, 23 आणि 24 जानेवारीपर्यंत पावसाची ही सक्रियता राज्यामध्ये असणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसेल, अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ असणार आहे. मोजक्या काही भागांमध्येच ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. बाकी इतरत्र भागांमध्ये थंडीच्या कडाक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येणार आहे. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट. तर ही अपडेट जी आपण या ठिकाणी बघितली 17 जानेवारी ते 24 जानेवारीची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असंच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.